ही जी शिवसेना आहे, होय मी शिवसेनाच म्हणतो, कारण शिवसेना माझ्या वडिलांनी स्थापन केलेली आहे, मेंढ्यांच्या वडिलांनी नाही. ज्याला स्वतःच्या वडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते म्हणून माझ्या वडिलांचं तुम्ही नाव घेता, माझ्या नावाने वडिलांनी निर्माण केलेली शिवसेना तुम्ही चोरता. तर आणखीन काही दिवसांनी चोर येतील, धनुष्यबाण घेऊन येतील. हे धनुष्यबाण जास्त काळ त्यांच्याकडे राहणार नाही. अरे रावण जिकडे शिवधनुष्य घेताना उताणा पडला तिकडे मिंदे काय उभे राहतील? अरे तुमचे 52 काय 152 कुळ खाली उतरले तरी ठाकरेंपासून शिवसेना कोणी तोडू शकत नाही. जिंकेपर्यंत सोबत राहणारात का? जे गद्दार ढेकून मी खेडच्या सभेत बोललो होतो त्याच्यासाठी तोफीची गरजच नसते. बऱ्याचदा पंचायत होते एवढे सगळे तुम्ही जागृत असल्यानंतर बोलायचं काय? साधारणतः जगराठी अशी असते की सत्तेकडे सगळे जण जात असतात लोहचुंबकाप्रमाणे, पण हा मर्दगडी तिथून इथे आलेला आहे. कदाचित तिथे राहिला असता तर कोपऱ्याला गुळ लावलाच होता तुमच्या, काहीतरी करतो म्हणून. स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिले त्याची कॉपी आहे, पण स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून सुद्धा मुख्यमंत्र्याला वाचता येत नाही. भाषण बरं वाचतात पण माझ्या शेतकऱ्याच्या रक्ताचं पत्र ते वाचू शकत नाही. सत्ता गेल्याचं दुःख नाहीये, पण सत्ता गेल्यानंतर चांगलं काम करणार सरकार गद्दारी करून तुम्ही पाडलं. आणि निर्लज्जासारखा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा हातात घेऊन गद्दार नाचताय तुम्ही? खंडोजी खोपड्याची आवलात? गद्दाराच्या हातामध्ये भगवा शोभत नाही. आज इकडे जे दृश्य दिसतंय ते दृश्य बघितल्यानंतर मी त्यांना विचारतोय तुम्ही काय घेऊन गेलात? एक माझ्यावरती प्रेम करणारा एक माणूस तुम्ही नेऊ शकला नाहीत, एक शिवसैनिक तुम्ही नेऊ शकला नाहीत, पण या उलट तुम्ही तुमच्या कपाळावरती तुमच्या ताने गद्दार म्हणून शिक्का मारून घेतलाय. तो शिक्का आयुष्यभरात पुसला जाणार नाही. जिथे जिथे जाल तिकडे तुमची ओळख गद्दार म्हणूनच लोक करून घेतील. बरं त्याच्यावरती मखलाशी हे कसे करतात उपमुख्यमंत्री? आम्ही म्हणे आयुक्तालय नाही नेलं, आयुक्त तिकडे नेलेले आहेत. म्हणजे काय? ऑफिस नाही नेलं म्हणे, ऑफिस इकडेच राहणार, मुंबईतच राहणार. म्हणजे ऑफिसमध्ये रिकाम्या टेबल खुर्ची आणि भिंती, मग आयुक्त काय दिलेले जाऊन फुटपाथवर बसणार काय? कशाचा कशाला ताळमेळ नाही. बिना ऑफिसचा आयुक्त तिकडे बसणार, बिना आयुक्ताचं ऑफिस इकडे राहणार. कोणाला फसवत आहे? महाराष्ट्राची अवहेलना आणखीन किती करणार तुम्ही? महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग धंदे तुम्ही बाजूला जाऊन देताय तरी सुद्धा गप्प. डोळे वटारले वरना दिल्लीतनं डोळे वटारले का इकडे? मी जास्त काय बोलत नाही, काय समजायचं तर समजून जा. संपूर्ण उद्योग बाहेर नेत आहेत, मुंबईचं महत्व मारून टाकायचं. आता मोठमोठी ऑफिसेस तिकडून इकडनं घेऊन जायची, हे काय कोणत्या प्रकारचं सरकार आहे? बरं एक तर त्या निवडणूक आयोगाचं गांडूळच झालेलं आहे, कारण निवडणूक आयोगाच्या डोळ्यात जर मोतीबिंदू झालेले नसतील तर त्यांनी खेडची सभा पाहिलेली आहे आणि आधी मालेगावची सभा बघावी आणि मग शिवसेना कोणाची हे ह्याचा तुम्ही न्याय द्या. तांबा मला पटकन हसायला आलं, पुढचं भाषण नाही करता येणार. आत्ताचे जे प्रदेशाध्यक्ष 52 कुळे आहेत त्या 52 कुळ्यांनी सांगितलं आम्ही मिंदे गटाला फक्त 48च जागा देणार. अहो 52 कुळे साहेब, तुमच्या नावा एवढ्या 52 तरी जागा द्या, काहीतरी ऐकी ठेवा. एवढं हे जिवंत माणसांचं प्रेम त्याग करून तुमच्या खोक्यात घुसलेले हे सगळे मिंदे आहेत त्यांना 48 जागांमध्ये आटपणार तुम्ही? पण आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी महाराष्ट्रातल्या भाजपला विचारतोय की तुम्ही म्हणजे भाजपा मिंद्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार आहात का? आज जाहीर करा, होय आम्ही मिंद्यांना नेता मानून निवडणुका लढणार, भाजपनी जाहीर करावं.
आणि त्याही पेक्षा मी मोठं आव्हान प्रत्येक सभेत देतो, ते याही आव्हान सभेत देतोय. जर भारतीय जनता पक्षाला असं वाटत असेल की आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो, अरे तुमचे 52 काय 152 पुढं खाली उतरले तरी ठाकरेंपासून शिवसेना कोण तोडू शकत नाही. प्रयत्न करून बघा. आणि मी तर म्हणतो तातडीने निवडणुका घ्या. हिम्मत असेल तर तुम्ही मोदींच्या नावाने मत मागा आणि मी माझ्या वडिलांच्या नावाने मत मागतो. बघूया महाराष्ट्र कोणाला कौल देतो. पण स्वतःकडे कर्तृत्व शून्य. गद्दारी करून मुख्यमंत्री झाले तरी सुद्धा कर्तृत्व शून्य. अजूनही माझ्या वडिलांचं नाव तुम्हाला वापरावं लागतं. इकडे तुमचा हार तुमचा पराभव आहे. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकारणामध्ये जन्म दिला त्या राजकारणातल्या जन्मदात्या आईच्या कुशीवरती वार करणारे हे सगळे चोर धनुष्यबाण घेऊन तुमच्या समोर फिरणार आहेत. ते आज आपल्या स्वातंत्र्य पुन्हा एकदा आपल्याला गुलामगिरीत बदलायला निघालेले आहेत. आपण गुलाम होणार आहोत का? आणि नसाल तर आणखीन काही दिवसांनी चोर येतील, धनुष्यबाण घेऊन येतील. हे धनुष्यबाण जास्त काळ त्यांच्याकडे राहणार नाही. अरे रावण जिकडे शिवधनुष्य घेताना उतारणा पडला तिकडे मिंदे काय उभे राहतील?